औरंगाबाद जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं दीपावली स्नेहमिलन आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन रविवारी करण्यात आलं. औरंगाबाद जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं दीपावली स्नेहसंमेलन आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन रविवारी गांधी भवन येथे करण्यात आलंय. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामे करावी असे आवाहन काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांनी केलंय. यावेळी माजी आमदार कल्याण काळे यांनी मोदी सरकारवर टीकेचे शस्त्र सोडले. याचा जर विचार केला खंडाळकर साहेब तर त्याचा दिवा कसा पेटेल, त्याच्या गोडतेलाचा भाव घ्या, त्याच्या तुरीच्या डाळीचा भाव घ्या, त्याच्या चणा डाळीचा भाव घ्या. या सगळ्याची परिस्थिती जर पाहिली साहेब तर कामगारांच्या दृष्टीने, शेतमजुरांच्या दृष्टीने, गोरगरीब माणसं असेल तर त्याला विचारावं की जो माणूस काँग्रेसच्या परिवाराशी जोडलेला आहे, काँग्रेस विचार करते त्याच्या घरामध्ये दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दिवा पेटला की नाही. दुर्दैवाचा भाग असा आहे की सध्या मात्र याची काळजी घेणारी माणसं सध्या राज्यामध्ये देशामध्ये काम करत असल्यामुळं काय व्हावं हा प्रश्न आपल्यासमोर आहे. त्यांना काय देणं घेणं नाही तुमच्या आमच्याशी, ते मशगूल आहे जाती धर्माची कैद निर्माण करून उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये आमची निवडणूक जिंकून आम्हाला राज्य सत्ता राज्यातली सत्ता कशी ताब्यात घेत आहे. शेवटी वन रँक वन पेन्शन म्हणायची वेळ आपल्या राहुलजीवर आली तर मोठ्या मोठ्या उद्योजकाचे 2,00,000 कोटी रुपये खंडाळकर साहेब माफ केले आणि आमच्या शेतकऱ्यांचे 15,000 कोटी रुपये माफ करा म्हटलं तर ते 2 वर्ष झाले आमच्या अशोक चव्हाण साहेब 3-3 लाख बाबाचा मोर्चा नागपूरच्या अधिवेशनावर घेतला पण अजून शेतकऱ्यांनी. तसेच युतीच्या काळात महागाई वाढत चालली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच आहेत का अच्छे दिन असा प्रश्न शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी उपस्थित केलाय. यावेळी केशवराव अवताडे, काँग्रेस उपाध्यक्ष नतिकोद्दीन खतीब, कल्याण काळे, सुभाष झांबड, नामदेव पवार, किशोर बोरकर, अब्दुल समीर, अशोक सायना यांची उपस्थिती होती.